पुढे गेल्या तोड तिला तोड म्हणते ना लाजने वाटत असं करायला खेडे गावातल्या मुली म्हणजे मा राण्यातल्या शेंगा वाटल्या होय तुला केव्हाही ओरबडून खायला या आदरात पुन्हा असं करशील तर चल ग काय झालं भारती विचारा त्या माकडालाच माकडाला परशुराम शेठ काय झालं खारवणला ही मुलगी कोण हीच ती मामा मास्तरांची बाची हिच्याशीच तुमचं लग्न जमवणार असतो जमवा जमवा जमवतो दिवे लागत झाली आज हिचा पत्ता नाही मुलगी वयात आलेली उद्या लग्न होईल तिच कुणाबद्दल म्हणता तुम्ही आता का मी वयात येणार आहे तर माझं लग्न होणार आहे झालं की एकदा तुमच्याशी मी तुमच्या लाडक्या भाची बद्दल भारती बद्दल बोलतीये आता सर भारती बद्दल बोलता आहोत तुम्ही दिवे लागण झाली अजून दिवे लावले नाही बदला तुम्ही लावा की दिवे लावले असते तर माझी कंबर दुखते बाई 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 सगळी काम आम्हीच करायची असं आता ती आली म्हणजे तिला खडसावून विचारा म्हणावं इतका अंधार पडला तुझं बाहेर काय असतं घरात दिवाबत्ती कोण बघणार स्वयंपाक कोण करणार तू का तुझे मेले आहे बा कशाला त्या पोबीच्या पाठीमागे लागते घरातली सगळी कामं तीच करते तुझ्या आजे बाहेर जात नाही कधी आणि तरी तू सारखी तिला हिडीस पिडीस करते लग्न झाल्यापासून पाहतो कधी तिच्याशी मायेनं बोलली नाही कधी तिच्या पाठीवरून प्रेमानं हात ठेवला नाहीस वयाच्या 8व्या वर्षी तिचे वडील गेले आणि पाठोपाठ आई माझी एकुलती एक बहीण गेली मामा माझ्या ताईची छोटी प्रतिमा समजतो मी हिला बाई तुझ्या घरचा घरू व्हायचं एक स्थळ बघायला सांगितलंय हो आता काय अहो बाबा मास्तर ओढे अहो मी घारोपत्री निघते लग्नाचा मस्त नाही लावतो बाबा तुमची वाट पाहत होतो घारवडनं काल म्हणाला नव्हतं का ओ हे परशुराम शेठ तुमच्या भारतीला मागणी घालायला आलेत झाडू आण का मामी कसा राजमित्र नवरा मुलगा आणलाय तो मुलगा लाखात एक मुलगी हजारात एक मी शंभरावर एक काय दक्षिणा घेत म्हणजे अरे तिला तयार व्हायचं ना पण त्याच्या अगोदर ही मुलीला आमच्यातर्फे भेट अगोबर साडीचा रंगांती माझ्या आवडीचा आहे असं मग ही साडी आपल्याला ठेवा आणि वेणी मुलीला द्या मला कशाला असू द्या असू द्या जावयाची पहिली भेट सासूबाईला अगं राहू दे मग कर तुला पाहायला बाहेर मंडळी आली जरा ठाक ठीक हो आणि मग ही वेणी घाल नवऱ्या मुलाने चालली लग्न आधी अगं असते की काची रे ही साडी पण आणली पण ती मला हे बघ लवकर आट आणि दूध घेऊन ये आपलं नाव गाव कळलं आता उद्योग धंदा म्हणजे पोटा पाण्याच तसे माझे अनेक धंदे आहेत पण ते मी मुंबईत करतो अरे हो एका धंद्यात मन रमतच नाही माझं धंद्यात पैसा मिळाला की इकडे खेडेगावात येतो काही दिवस विश्रांती घेतो आणि पुन्हा दुसऱ्या धंद्याच्या पाठीमागे लागतो म्हणजे बराच पैसा मिळत असेल तुम्हाला महिन्याला 1500 सहज सुटतात अगो बाई म्हणजे मास्तरांपेक्षा जास्तच पगार मिळतो म्हणायचा ये ना ये
ही माझी भाची भारती. मामी इकडे का ग? इकडे म्हणते ना. अगं पण का मामी मला पाहिलं हेच आलीत ना. हो मग हे दूध तूच घेऊन जा, मी पुढे येणार नाही. आओ तुम्हाला पाहू त्या लाजत असतील. त्या लाजत असतील तर आम्ही तिकडे येतो. काही नको, तुम्हाला कसलीच लाज नाही हे त्या दिवशीच मी बघितलं. आता इथं थांबण्याची कृपा करून जाल तर बरं होईल. घरवाना मास्टर याचा अर्थ काय? मला बोलावून घेऊन माझा अपमान करता? भारती काय प्रकार आहे? मामा पाया पडते मी तुमच्या. तुम्हाला नकोशी झाली असेल तर वेरे ढकलून द्या मला, पण यांच्याशी लग्न करायला सांगू नका. का मी काय लुळा पांगळाय कांधळाय? चांगल्या अंगापिटांनी सुदृढ आहे, पण यांचं अंतरंग खाणेड आहे. संध्याकाळच्या वेळी एका मुलीची छेडछाड करताना यांना काही शर्म वाटली. अशा पेशन मवाली माणसाबरोबर मला मुळीच लग्न करायचं. काल जो तू प्रकार सांगितला तेच आहे. आता सासूपणाचा बुरखा पांघरून तुमच्या अब्रूला धोका देते. भारती मला मवाली म्हणता, बेशरम म्हणता, मी अब्रू नुकसानची फिर्याद ठोकेन. एका त्या मास्तरची दीड दमडीची भाची माझ्या समोर उद्यास मारते, आम्ही तुझा नक्षा उतरू टाकेल. चला घरवांना तुझ्या भाचीचं लग्न नको करू. लोनचं घाल, लोनचं दिसलं. अरे जा रे, पैशाची बिजास मारू नको. घरी शाळा मास्तर असतो तरी विद्या नावाचं पवित्र काम करतोय. तुझ्यासारखा बापी नाही मी. अरे हा माहिती माहिती माझ्या डोक्यावर विनी टाकतीच काढते. तुझ्या डोक्यावर अक्षता कशा पट्टीच मी पडतो. तुझ्या डोक्याला कशा मुंगळा वागला तर तेच बघतो. त्याला प्रश्न होते लग्न करणार आहे. जन्मभर काही तो फुकट फसायचे लसाची. हो काय मामी, मला नवरा गरीब मिळाला तरी चालेल, पण स्वभावाने तो चांगला असावा, माणूस असावा, असं नाही का तुला वाटत? मग तो माणूस नव्हता काय? माकड होतो. भारती तू केलंस ते योग्य केलंस, तो चांगला माणूस दिसत नाही. अगं तुझ्या कुंडलीत या खेळाचाच योग नव्हता, पण म्हटलं घरवळणाला शब्द दिलाय, एकदा बुरखा पाहावा. मळे योग नव्हता. कोणता राजपुत्र अंबारीतून येणार आहे आणि हिला पालखीत बसून देणार आहे? येईल कुणी कधी? माझी बाई मोठी भाग्याची. ते काय होत्या? तिला मोठं घराणं मिळेल, श्रीमंता घरी राणी म्हणून मिळवेल. आणि मी बोलत नाही, तिची पत्रिका बोलते. पहा वा 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 वा, अमृत यो भाग्य उत्तम. आमच्या मुलीशी तुमच्या मुलाची पत्रिका अगदी उत्तम दमते. वा छान. बर आता ते मुख्य म्हणजे असं आपलं देणे घेण्याचं. देणे घेण्याचं काही नाही. आमच्या सुधीरचं लग्न आम्ही मोठ्या थाटात करणार आहोत. लग्न इथंच करायचं, खर्चाची जबाबदारी आमची. मग काही अडचण नाही. आता आम्हाला देणगी रूपानं काय जे द्यायचं ते दागिन्याच्या रूपानं आम्ही देऊ. काय मधु इश्य बाबा. काय रे बाळासाहेब तयार आहेत का? होय आम्ही चहा सुधीर साहेबांच्या बरोबर घेऊ. नाही ते उद्या लग्न झालं जावं किंवा म्हणायचे सासऱ्याला मॅनर्स नाही. काय मधु बर मी सुधीरला घेऊन येते. मुली हा तुझं भाग्य उजळलं बरं. अग नानासाहेब देशपांड्याच्या थोरल्या मुलाचे तुझं लग्न होणार. मोठी प्रॉपर्टी, मोठं घराणं, शिवाय मुलगा शिकलेला निर्व्यसनी आणि दिसायला सुद्धा कसं सांगू. अगं अगदी हुंदा ये बाय. हा आमचा सुधीर धाकटाने लिहायचं. ही माझी धाकटी मुलगी. पण तसं कशाला, तुम्ही समोरासमोर आहातच, तुम्ही एकमेकांची ओळख करून घ्या म्हणजे झालं. बापानं ओळख करून द्यायचे दिवस आता गेले. अहो पूर्वी आमच्या वेळी बाप म्हणायचा कारट्या ही तुझी बायको, हिच्याशी मी तुझं लग्न करणार. आणि आता पूर्वी म्हणते बाबा ही तुमची जावई, आम्ही आत्ताच लग्न करून आलो.
मी तसाही फारसा मोठा माणूस नाही. माझं नाव सुधीर देशपांडे. एम ए पर्यंत शिक्षण झाले माझं. आपलं परिचय? माझं नाव मधू दाते. इंटर पर्यंत शिकले मी. पण माझं खरं नाव माधुरी. माधुरी, त्या दिवसानंतर आज भेटलीस? चौपाटीच्या वाळवंटात पौर्णिमेच्या रात्री चंद्राला साक्ष ठेवून तू मला म्हणाली होतीस, सुधीर मी तुझीच आहे रे, मी तुझीच आहे. तुझ्या वाचून जगणं म्हणजे पाण्यावाचून माशाचं जगणं. आठवत तुला? अरे अरे अरे, हे सोड तिला, राह तिला. काय बोलता तुम्ही? हे माझी मुलगी हैदराबाद सोडून कधीच कुठे गेली नाही. आजच ती प्रथम मुंबईला येते. चौपाटी काय, माशी काय, पाणी काय, प्रेम काय, काय 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 काय. माधुरी, सांग तुझ्या बापाला हे लग्न तुला मंजूर नाही. माधुरी, तू तुझं घर सोड, मी माझं घरदार सोडायला तयार आहे. बाबा, आहो आपण दोघं पळून जाऊ. माझा अप्रत्यक्ष अपमान आहे. अरे अरे, सोड तिला रे. मतलबी जगापासून दूर दूर कुठं तरी पळून जाऊ. माधुरी, आपण कुठल्या तरी दुसऱ्या जगात जाऊ जिथं फक्त तू आणि मी, मी आणि तू. बाबा चला, हे घर नाही, वेड्याचं हॉस्पिटल आहे. थांब, माझं जरा ऐकून तरी घे. काही नको. माफ करा, माझं नाव अनिल, मी सुधीरचा धाकटा. मी तुम्हाला कुठल्या वाळवंटात भेटले? चौपाटीच्या की जुहूच्या? कुठंच नाही, पण जर तुम्ही अशाच गेलात तर या घराचा सहारा वाळवंट होईल. सुधीर दादा वेडा नाही. एक वर्षापूर्वी माधुरी नावाच्या मुलीनं त्याच्यावर प्रेम केलं आणि फसवलं. तिनं दुसऱ्याशी लग्न केलं. हो, आणि डॉक्टर म्हणतात याचे लग्न झाल्याशिवाय हा सुधारणार नाही. ते सुधारेपर्यंत मी रेडी होईल. आणि थेट ठाण्यावर जावं लागेल, लक्षात ठेवा. होई, चल थेट व्हीटी आणि नंतर हैदराबाद सिटी. चल. आई, गेल्या वर्षातला हा चौथा प्रकार असंच झालं तर दादाला कुणीच मुलगी सांगून येणार नाही. तू असं का करीत नाही साई? काय? दादाला गावी घेऊन जा, तिथल्या मोकळ्या हवेत त्याला बरं वाटेल. आणि तिथेच लग्नाचं जमलं तर पहा. माझ्याही मनात तेच होत, पण इथला हा कारभार. मी बघे, अगदी दादा झाला मग तर झालं. ठीक आहे. आम्ही इथे येऊन टपकलो. करणार आपण काय करणार? पोरगी मोठी झाली की तिचा बाप अन्नाच्या घासावर नाही तर नवऱ्या मुलाच्या वासावर जगतो. काय कळलं की नानाची बायको आली आहे, तिच्याबरोबर तिचा मुलगा आलाय आणि तो लग्नाचा आहे. हिला म्हटलं चल. आणि मी त्याला नाही आणलीस, ती पुण्याला असते शिकायला. ती येईपर्यंत स्थळ हातचं जायला नको म्हणून घाई केली. सुधीर कुठे आहे? आपण घाई केली हे बरं झालं नाही. सुधीर. नमस्कार नमस्कार, बसा ना बसा. नानाची दुसरी नक्कल. मंडळी पाहून घ्या जावयाला. आमची नेता पुण्याला असते शिकायला. बीएला आहे. स्विमिंग पोहण. अहो का? स्विमिंग म्हणजे पोहण. शिवाय दिसायला सुरे रंग आई सारखा आणि चेहरा थेट माझ्या सारखा. बोल, नीता पसंत आहे ना तुला? आता आईची पसंती असली म्हणून झालं नाही. अरे नानाच्या बायकोला तात्याची मुलगी पसंत पडणार नाही. होय बहिणी, चहा आरा भाऊ.
आमच्या नीताला तो एकदा पाहिलं असतं तर बरं झालं असतं. अग निदान त्यानं तिचं ते फोटो तरी दाखव. आमची नीता सौंदर्य स्पर्धेत दुसरी आली. हे बघा तिचे फोटो माधुरी मासिकात छापून आले. माधुरी अहो असे काय बघता? त्या दिवसानंतर तू आज मला भेटलीस. त्या दिवशी केव्हा कुठ? चौपाटीच्या वाळवंटात आपण बसलो होतो. या मतलबी जगापासून दूर कुठतरी पळून जाऊ जिथं फक्त मी आणि तू, तू आणि मी. एकूण ऐकलं ते खरं होत तर. पण हे लग्न मी होऊ देणार नाही. हे माझी बायको आहे. माधुरी तुझ्या बापाला बजावून सांग. लग्न केलं तर सुधीरजीच करेन म्हणावं. माधुरी मला सोडून फालतू माणसावर आयुष्य करायला निघाली. माझा अपमान आहे. नॉनसेन्स. इट इज कॉमन सेन्स. माधुरी चल आपण दोघंही पळून जाऊ. या मतलबी जगापासून दूर कुठतरी पळून जाऊ जिथं फक्त मी आणि तू, तू आणि मी. एकूण ऐकलं ते खरं होतं तर. काय ऐकलं होतं? आणखीन काय? या वेड्याच्या गायत बंधाला आमची नीता काही वाटेवर पडली नाही भाऊजी. एक शब्द बोलू नका. नानाचा मी मित्र होतो पण नीताचा बाप आहे. चला हो. थांबले कोण तुम्ही कमी? हा चहा तरी घेऊन जा. पाणी सुद्धा पिणार नाही या घरात. चला हो. बाळ काय झालं? आई काय करू मी? माधुरीची आठवण काही केल्या जात नाही. आई त्या माऊलीचा हात धरून मी अपमान केला. आई मला मरण का येत नाही. मला मरण असं बोलू नकोस रे. काली माता 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 काली माता 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 काली माता काली माता काली माता. राम राम प्रेम बऱ्या बोलाना. इथून निघून जा. भूत प्रेत दमनाय सकल विघ्न हराय. अंतरिक्ष हातात खोट चाटनाय. मुनी मुकुटाय पीताम वर दाखवाय. दक्षिणा घेतो. मी तुमच्या मुलासाठी एक
चांगल स्थल आल सुधीर पसंद करना नहीं का त्याला मधून मधून वेड्याचे झटके येतात हे तुम्ही मुलीच्या घरच्या माणसांना स्पष्ट सांगा आणि हे पसंत असेल तर मग बघू ते माझ्याकडे लागलं तुम्ही सांगा ते त्याला सांगतो मगच ठरवतो फक्त एक रुपये द्या बाकी 100 लग्नानंतर म्हणजे सांगितलंय पण ते तुम्ही आम्हाला सांगितलं हो नाहीतरी लग्नानंतर मुलगा बरा होणार आहे ना हो मग आताच ही गोष्ट सांगा कशाला हात सस्ता घालवा कशाला वेळ पाहून मीच सांगेन त्यांना काय सांगणार आम्हाला अहो ऐकलं का आपल्या घारू अण्णाने भारती करता सुंदर स्थळ आणलंय नानासाहेब देशपांड्यांचा थोरला मुलगा बाळासाहेब बाळासाहेब नानासाहेब देशपांडे म्हणजे इथून 5-6 महिन्यावर त्यांचा मळा आणि वाडा आहे ते मुलाची मुलगी पाहून जाणार आहे त्यांना पसंत पडली म्हणजे मुलाला पसंत मुलगा मोठा अध्यासकच दिसतोय नानासाहेबांचा मुलगा म्हणजे चांगला टाकणार तर मुलगा 1000 होते मुलगी 1,00,000 मी बरोबर बरोबर एक मिळालाच आहे बाकी लग्नानंतर हो तुमचा होकार त्याला कळवतो आणि मुलाच्या आईला घेऊन येतो मी म्हटलं नव्हतं माझी बाई भाग्याची आहे तिला मोठं घराणं मिळेल श्रीमंता घरची गाणी म्हणून मिळवेल झालं ना मनासारखं थांबा घर वाढला थांबू कसा मुहूर्तावर भारतीचं लग्न लावायचं ते मोडा मी लग्न जुळवतो आणि लावतो मोडच नाही हे 200 रुपये घ्या राहू द्या परशुराम शेठ पैशाच्या मोहाने लग्न मोडण्याचं पाप मी करणार नाही तुम्हाला मी करू देणार नाही याचा बंदोबस्त कर तू तिकडे ये मी बघतो भारतीय लग्न कसं होतं आणि हे मुलीचे मामा नमस्कार नमस्कार आता आलात हो मुंबईला पुष्कळशी कामं होती आता म्हणून उशीर झाला बरोबर या आई दादा कॉंग्रॅच्युलेशन विश यू हॅपी मॅरिड लाईफ मी अगोदरच विश करतो काय नंतर अहेर घ्यायचं आहे सुधीर जा कपडे बदल जा निघालोस दादा वहिनी कशी आहे अरे त्याने कुठे बघितली मग मी बघून येतो हे पा तू आत्ता आलाय अगोदर कामाचं बघ दादा तू कपडे कर आता एकच काम सुधीर दादाचं लग्न अजून घरवड कशा आले रे काय करत नाही तेव्हा नाही यार हो या या अहो हे लग्न एवढ्या घाईघाईनं का रोखतात तर ठाऊक आहे का नवरी मुलीची भांडव असं हो लफडं अंगाशी आलं तो मुलगा पळाला मला सुद्धा मुलीची सांगून आली होती पण मी साफ नकार दिला का बरं अहो लग्न म्हणजे लग्न असं चारित्र्यं तुम्ही काय काम येते खरंय पण हे त्यांना कसं नाही कळलं अहो कसं कळणार मुलगा मुंबईचा त्यात तो बावळत आई भोळी तिने मुलाला मुलगी दाखवलीच नाही जाऊ द्या आपल्याला काय करायचं शुभमंगला सावधान तांदूळ टाकल्याची कार देवा देवा मला सौभाग्य दे भावी पतीला आयुष्य दे अहो हे लग्न एवढ्या घाईघाईनं का रोखतात तर ठाऊक आहे का नवरी मुलीची भांडवल असं जखडं अंगाशी आलं तर तो मुलगा पळाला तयारी झाली ना सगळी पण मी मुलीला घेऊन येतो म्हणून तर मुलाला मुलगी दाखविली नाही या काय म्हणता मी तर दादांना लग्नाला आले नाही या या नाही या हो या आई आई मला हे लग्न करायचं मला हे लग्न करायचं नाही आई दादा आई चौकशी केली
मुहूर्त जवळ तलाट लग्न मोडायची वाटला करता हो तुम्ही तुमची मुलगी का दाखवली नाही कळलं मला ती कशी आहे हे मला माहिती आहे हो असं काय करता मुलीला गौरी यार बुजलाय देवक ठेवलंय आणि आता लग्न मोडायची वाटला करता पाया पडतो मी तुमच्या असं करू नका चला नाही 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 मी हे लग्न मोडू देणार नाही सोडा मला हे लग्न करायचं नाही तुम्ही मला फसवलं माझ्या आईला फसवलं नाही नाही मला हे लग्न करायचं नाही पांढऱ्या पायाची भरल्या मंडपात अपशकुन केला तर चालते हो आता कोण पत्करणार हिला बेगम म्हणून संभाळणार जन्मभर
मी इतक बोलतीये पण काळजीला काही लाज लज्जा आहे का बघा मी तुम्हाला निखळून सांगते यापुढे या घरात ही राहील नाहीतर मी तरी राहील कुठे जाणार ती मशना मरत का नाही काळजी कुणाच ठाऊक काही दिवस तू मुंबईला जा माझ्या एका शिष्येचं पत्र आलंय मला गरोदर आहे ती तिला कुणातरी मदतीची आवश्यकता आहे मी तुला पत्र देईन ती तुझा सांभाळ करील पण भारती जीव देण्याचा विचार मला सुद्धा आणू नकोस काळजी करू नकोस काही काळजी करू नकोस ग्रह दशा असते ही बाई ही संपली की सारं काही चांगलंच होईल चांगलंच होईल मामा नको 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 काय जा मामा कसे आहे बरे आपण माधुरी ताई हो मग अनंतराव कुठे अनंतराव ते अनंतराव तू वा परशुरामशे तुम्ही अगदी आसमानातली परी उडकून आणले गावापासून मी इथं पाठलाग चाललेलं आहे जमिलीनं बोरीबंदर स्टेशनवर आपलं काम साधलं हिला वाटलं आपण माधुरी ताईकडे आले जास्त प्रतिकार करू शकत नाही तू आता आमच्या जाळ्यात सापडली आहे
घटना ऐकून घे आणि जोपर्यंत ती कबूल होत नाही तोपर्यंत तिचं जेवण खाण बंद करा. घेऊन जाईला. तुझ्या हातचे पाणी सुद्धा घेणार नाही. माझं चुकलं. मी सुद्धा परस्वादी नाही. यांचा हुकूम मानला नसता तर आज रात्री माझेच तुकडे तुकडे केले असते या लोकांनी. सकाळपासून काही सुद्धा खाल्लं नाहीस तू. मला तुझी दया आली म्हणून तुझ्यासाठी चोरून चहा आणलाय मी. आणि एक सांगू, इथून तुला जायचं असेल तर आजच जा. पहिल्या रात्री आम्हाला दरवाजा बंद असतो आणि दुसऱ्या रात्री दरवाजा उघडा असला तरी बाहेर जाऊ शकत नाही आम्ही. आज तू इथं राहिलीस तर उद्या सारं जग तुला वेश्या म्हणून वेश्या. आता मैफल सुरू होईल त्याचवेळी तू पळून जा. मी तुला मदत करेन जमेली ताई. आणि शक्य झालं तर आमच्यावरच्या अन्यायाचा बदला घे. अन्यायाचा बदला घे. जमेली माझ्या परमेश्वर चहा कोणी दिला? मी निखिने तुमच्याशी लग्न करणार असे यांना सांगितलं ना तेव्हा त्याने खुशीने चहा आणून दिला मला. हो तू माझ्याशी लग्न करणार? वा माझं की मी असं डोकं फार दुखते. मी एकदा विश्रांती घेते. काय हरकत नाही. तू विश्रांती घे. मी जरा बैठकीत जाऊ नका.
क्यों दोस्त, बहुत मजा आया नहीं? हाँ बहुत मजा आया। हाँ यार बहुत मजा है। भारत नमस्ते। नमस्ते। हाँ प्रकार फार मोठ्या संकटातून वाचलीस तू, आयुष्यात खूप दुःख भोगलं, कधी ना कधी सुखाचे दिवस आले खेरीज राहणार नाही। मलाही तुमच्याबद्दल सहानुभूती वाटते, हे आपलंच घर समजा। तुम्ही कॉफी घेणार का? नाही, आय विल प्रिफर दिस, इंग्लिश पिक्चर नंतर इंग्लिश। जपून हो, नाहीतर या इंग्लिश नंतर इंग्रजी बायको हवी म्हणाल। ओ सॉरी, कॉफी घे ना। परमेश्वरा, माझे पती जिथं असतील तिथं त्यांना सुखी ठेव। पुरे झालं आता काम? चल जेवायला। झालं एवढं, संपलं की आलोच। अरे आले त्या डाया बाईला एक्सप्रेस पत्र पाठव। होय दादा। अरे बाळ, त्या बर्वेला पत्र कधी लिहायचं? बर्वेला कशाबद्दल? तू बरा झाल्यापासून सारखं विचारतय, मुलगी पाहायला कधी येत आहे म्हणून। पुन्हा कशाला विषयाची परीक्षा बघायला सांगते साई? अरे पण आपण त्यांना थोडंच फसवतोय, त्यांना सगळं ठोक आहे, माधुरी प्रकरण, तुझं मोडलेलं लग्न। आई दोन वेळा मी फसलो, एकीनं माझं मन दुखवलंय आणि दुसरीनं तुला आणि मला धोका दिलाय। पण सगळ्याच मुली काही सारख्या नसतात। सगळ्या सारख्या नसतील पण तुला खरं सांगू आहे, त्या दोघींचा विचार जोपर्यंत माझ्या मनातून जात नाही तोपर्यंत। बर, जशी तुझी मर्जी, लवकर काम आटो आणि जेवायला ये। सुदे काय काम आहेत आणखी? भारती विचारीन विचारीन म्हणते, पुढं काय करायचं ठरवलंस तू? हे असं जीवन किती दिवस काढणार? का माझं काही चुकलं का? मी तर राहू नये असं का वाटतं तुम्हाला? नाही नाही तसं मुळीच नाही, बहिणीच्या मायेनं माझं सारं काही करतेस, सासरी असूनही माहेरी असल्यासारखं वाटतं मला। पण तुझ्या आयुष्याचं काय, लग्न झालं म्हणावं तर बोहल्यावर सुद्धा चढली नाही, पतीनं टाकलेली म्हणावं तर अजून तुमची दोघांची गाठभेट सुद्धा झाली नाही, याला काय विवाहितेचं जीणं म्हणावं? माधुरी ताई,
माझे मी ह्यांना तुझ्यासाठी स्थळ पाहायला सांगितले. मुलगा पसंत कर आणि खुशाल लग्न कर. असं बोलू नका माधुरी ताई. ज्यांच्या नावाने मी गौरी हर पुजले, कुंकू लावले, तेच माझे या जन्माचे पती. ते मला कधीतरी आपली म्हणतील यासाठी मी वाट बघेन अगदी जन्मभर सुद्धा. आणि कधीच गाठ नाही पडली तर आहे पण मला मरण आलं, माझ्या जीवनाचं सोनं झालं असं समजेन. तू ह्यांना जेवायला भाग, मला नुसतं दूध आणलं म्हणजे झालं. बर माधुरी सोबत मध्ये अनंतरा माधुरी ते तुमच्या पत्नी आणि मी एक आश्रित आणि धन्याची निंदा करू नये ऐकू नये. तुम्ही जेवा, मी माधुरी त्यांना दूध देऊन देते. तुम्ही कशाला आलात? मी आणत होते ना दूध. दूध नको म्हणून सांगायला आले होते. तू बिछाने घाल, मी यांच्या जेवणाकडे बघते. अनंता, चुप, एक अक्षर बोल नकोस. काय विचार आहे तुमचा? मला हवी असलेली गोष्ट मिळवण्याचा. मी तुमची इच्छा पुरे होऊ देणार नाही. मला आणू शकत नाही. अनंत्या, मी ऑर्डर. माधुरीला ह्याचा काही करता कामा नाही. मी सिगरेट ओढतो हे माधुरीला मुळीच आवडत नाही. समजलं? Thank you.
तुम्ही मला वाटलं म्हणजे माझ्याशिवाय दुसरं कोणी येणार होतं नाही माधुरी त्यांना हॉस्पिटल मध्ये नेलं पाहिजे त्याने चक्कर आली माधुरी माधुरी आई काय रे तुला मी विचारू विचार ना ज्या मुलीशी माझं लग्न ठरलं होतं ती दिसायला कशी होती चांगली होती का आणि तिचे डोळे डोळे दवाने भिजलेल्या गुलाब कळीसारखे माझ्या हृदयाचा ठाव घेणारे सुधीर सुधीर आई घाबरू नकोस मला काही वेळाचा झटका आलेला नाही पण ज्या दिवशी मी मांडवात बेशुद्ध पडलो त्या दिवशी पडता पडता सगळं काही अस्पष्ट होत गेलं आणि मला दिसले फक्त दोन डोळे कुणाचे असावेत ग कुणाचे का असेल जी चारित्र्यहीन आहे जिला लग्न अगोदर मूल झालं अशी अफवा आहे आई अफवा नेहमी खोट्या असतात तू माझ्यासाठी एक तू परत गावी जा आणि ती मुलगी खरंच दोषी आहे का याचा बारकाईने तपास कर अरे सगळं गाव सांगतं ती का खोटं असेल ती नक्कीच दोषी असणार आई तसं असेल तर तू सांगशील त्या मुलीशी मी केव्हाही लग्न करायला तयार आहे मग तर झालं अगदी खरं तुझ्या गळ्याच्या बरं चल जेवायला मंडळी भारतीचं पत्र आलंय खुशाल आहे ती हो का हो मग तुझा इथे त्रास नसल्यामुळं आम्ही खुशाल आहोत असं कळवा तिला मास्टर अहो मास्टर कोण आहे आपण नमस्कार या बसा काय येणं केलं भारती कुठे भारती कर्माच्या अगती असं ती गहना जे जे होईल ते कदा चुकेना सासरच्या मंडळीने सोडून दिलं माहेरचा आसरा तुटला परित्यक्तेचं जीवन जगत मुंबईला दिवस काढते मुंबईला हो आणि मी तिच्यासाठी मुंबईहून इथं आले तिच्यासाठी होय भारती चारित्र्यहीन आहे असं कळल्यामुळे सुधीर बेभान झाला आणि तो अपघात झाला पण त्यामुळेच तो बरा झाला हा मी भारतीचा पायगुण समजते आणि ती निर्दोष असेल तर मी तिला सून म्हणून पत्करायला तयार आहे मग मी शब्दावर सांगतो माझी भारती गंगा जळाप्रमाणे पवित्र आहे अगदी प्रमाण शुद्ध आहे गावात कुणालाही विचारा हे सगळं त्या बदमाश पर्श्याचं कारस्थान आहे मलाही बऱ्याच जणांनी हेच सांगितलं मला तिचा पत्ता द्या मी मुंबईला परत जाते हे काय बोलणं झालं माझ्या बाईचं भाग्य तुमच्या पायरे परत आलं ते दुःखाचे दिवस संपले मंडळी यांच्यासाठी काहीतरी गोडधोड करा आज आपण याला जेवण झाल्याशिवाय सोडायचं नाही माझ्या भागात तिला पदरात घ्या तिचा संसार डोळे भरून एकदा पाहायचा आहे मला तुमच्या मनासारखं होईल मास्तर काही काळजी करू नका चला आनंद क्षमा करा मला तुमच्याकडून येता यायचे तशी ती साडीच विकायचं यायची तुमच्या मुलाच्या पाचव्या दिवशी माधुरी त्यांना द्याई त्यांनी घडी बोलली जरा जुनी झाली की नेसेल कधी तरी स्वतःला अशी समजते आणि हा उरळपणा तुम्हाला माझं वागणं पसंत असेल तर मला जायला सांगा पण एक लक्षात ठेवा आनंद माझ्यापेक्षा चांगल्या स्वयंपाकिनी आणि मुलकणी तुम्हाला मिळते पण माधुरी ताईंपेक्षा चांगली बायको तुम्हाला मिळणार नाही अनंतराव देशमुख आपणच ना हो का आपल्याकडे एक्स्ट्रा गॅरेज आहे असं कळलं रिकाम असल्यास मी भाड्याने घ्यायला तयार आहे हो पण 8 दिवसापूर्वीच दिलं असं म्हणता गॅरेज रिकाम झाल्यास मला कळवा म्हणजे माझ्या अगोदर दुसऱ्या कोणाचा नंबर लागायला नको घर पाहिलंच आहे अजून मधून मी येत जाईन नजर ठेवायला गॅरेज बरे माणूस आहे की चक्कर अरे
आता दिसत नाही का? माफ करा सर, चुकून दाखताय लग्न. साहेब? मी साहेब नाही, बाई आहे. आणि ती सासू मागायला लागली असती कुठे पडायला लागली? तुम्हाला काय सांगू माझी कहाणी. जिथं मी राहत होते तिथल्या सभ्य माणसाच्या डोळ्यात मला पाप दिसलं आणि म्हणून मी ते घर सोडलं. आणि दुसरा पापी माणूस माझा त्याचा पाठला करतो. अगदी तुम्हाला तो आला, तुम्हाला वाटलं. तू माझ्या घरी चल. चला. आनंदराव देशमुख आपणच? हो का? मी अनिल देशपांडे. माझे थोरले बंधू सुधीर देशपांडे. सॉरी. केशवराव मास्तरांची भरती भरती आपल्याकडे राहते ना? राहत होती. म्हणजे काय सांगू, माझी मिसेस हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी गेली होती तर माझीशी गैरवर्तन करायला लागली. मिस्टर देशमुख, अहो मी रागवलो तर मला न सांगता इथून पळून गेली. पण काय हो, तुमचा तिचा काय संबंध? दुर्दैवाने मी तिचा पती होणार होतो. सुदैवाने लग्न मोडलं. बरं झालं. अहो इथे येण्यापूर्वी ती एका विषयाच्या घरी जात होती. काय म्हणता? होय ना. अहो वाटल्यास तुम्ही माझ्या मिसेसला विचारा. नको. आणि चल. मग आज व्हायचं कारण? भारती निर्दोष आहे, निष्कलंक आहे,
अशी माझी खात्री आहे. मी तिला जवळच पाहिले. पण आनंदराव स्पष्ट सांगितलं, शिवाय ती वेश्याच्या घरी होती. लग्न झालं नाही, तुम्हाला पाहिलं नाही, पण तरी सुद्धा ती तुम्हाला पती मानते. आणि तुम्ही तिच्याशी लग्न केलं नाही तर मरेपर्यंत तुमची पत्नी राहील अशी तिची निष्ठा आहे. त्या निष्ठेला असं लाथाडू नका सुधी. तिला हुडकून काढा, वाटल्यास तिची परीक्षा घ्या, पण तिच्यावर असा अन्याय करू नका. जाते मी. चहा तरी घेऊन जा माथुरी, मी जर माझ्या आईला तरी भेटून जा. नको, घरी बाळ येते. आगो मॅनेजर, कुठी बुद्धी? काय काय चाललंय? कुठे काय चाललंय? तुम्ही आवाज नाही टाईम केले. मी भरत वागायची टाईम करत होतो. काय तुमच्या आतल्या लागल्यानं माझ्या महानंद थिएटरचं दिवाळं वाजायला एक पडभरी लागायचा. आता गेले हे भैया कोण? ही भारती, आपल्या कपडीत तिने येलं काम हवंय. काम हवं दिसायला तर छान आहे. बोलता येत? हो. लिहिता वाचता येत? हो. गाता येत? हो. तू प्लेबॅक देऊ नको, हिला बोलू दे. नाचता येत? नाही. नाच शिकवला तर शिकशील? हो. तू प्लेबॅक देऊ नकोस, हिला बोलू दे म्हटलं ना. हे बघ मुली, नाचणं म्हणजे पाप नव्हे. पार्वती देवी भिल्लीनं नृत्य करायची, देवादिदेव शंकर तांडव नृत्य करायचे, इतकंच काय. पण गोपाळ कृष्ण गरबा नाचायचे. म्हणायचे काय? बोल राधे बोल, बोलवणी देशील का नाही? तर नीट विचार कर, नाच शिकली तरच तुला नोकरी मिळेल. कबूल? शिकेल. मी बांधू. हो, त्याशिवाय तुला नाचता भारती. मला ठाऊक आहे हे करताना तुला अतिशय त्रास होणार आहे, पण पोटासाठी तुला केलं पाहिजे. त्यात काहीच पाप नाही. तुझ्या नवऱ्याचा गैरसमज झाला नसता तर हे तुला का करावं लागलं असतं? त्यांची भेट होईपर्यंत तुला जगलं पाहिजे ना. ऐक, मास्टर तुमचा पत्ता कुठे आहे? नाही ना, केला फुटपाथ दिवसभर उभा, रात्री आडवा. हो, पण आमचे घेतलेले पैसे केव्हा देणार? काय सांगू मी साहेब, गेल्या सीझन मध्ये एकही भाव लागणार नाही मला.
अहो घोडा लागत नाही, मग रेस कशाला खेळता? अहो नशिबाच आहे, म्हटलं आज नाही उद्या, उद्या नाही केव्हा लागेल, पण लागला नाही. दुसरी गोष्ट, मी इतका मोठा डान्स मास्टर, मला कोण नोकरी देत नाही. आणि साहेब नुसतं केळी खाऊन दिवस काढतो. आणि साहेब केळी खायची तुम्ही? केळी मला आवडत नाही. हे खा, हे बघा, हे बघा, हे शाय बघा, ह्याचं मी जायचं फुल लवकर. केळी खायची हाऊस आहे, पण साधी रस्त्यावर टाकून तेवढी अक्कल नाही तुम्हाला? अहो पण हे केळी, हे पहा, काही बोलू नका तुम्ही. साडी कचऱ्याच्या पेटी टाकत चला, नाही तर साडी सकट खेळी करता, समजला? अनिल साहेब, ओ अनिल साहेब, केळी आवडत नाही मग खायची कशाला? अहो अल्बेला महाराज, हा तुमचा सर्व जमेल आमच्या अंगाशी आला. अहो ही सुरुवात आहे, सुरुवात. अनिल, अनिल साहेब तू बसली जायची मला, हो हा ठीक आहे. फुल नाही फुलाची पाकळी. माफ करा, आपल्याला लागलं नाही ना? नाही. लागलं असेल तर गाडीत बसा, मी आपल्याला हवं तिथे सोडतो. मला मला महानंद थिएटर कंपनी जायचंय, सोडाल का? चला चला बसा. माफ करा, एवढं बिल पेड करून येतो. हॅलो, काय सांग साहेब? अरे या या अनिल साहेब. अरे इकडे कुठं पाहिजे झाडली? आलो पैसे द्यायला, म्हटलं आपलं बिल द्यावं जाता जाता. हे घ्या आपलं बिल. बरं मी येतो. अरे थांबा तरी, रसीद तरी घेऊन जा. रसीद वगैरे नंतर पाठवून द्या हो. आपण एवढी काय खाईये, चहा तरी घेऊन जा. चहा? हा आता नको, परत तरी तरी येईन. गाडीत कोण? वहिनी वाटत. हो वहिनी. पण तुमच्या नाव आहेत माझ्या. टाटा. काय थापा मारतोय लेखाचा? अरे याच्या भावाच्या लग्नाला अजून पत्ता नाही आणि म्हणे वहिनी. कमल येते. छे छे छे, पन्नास वेळा सांगून तुमच्या लक्षात आलं नाही. काय झालं? काय तोत्र बोलणाऱ्या माणसाचं काम तुम्ही करता हे लक्षात आहे ना? मग तोत्र कसं बोलायचं हे माझ्यापासून शिका. तुमच्या ना? हो हो. विमान विमान गांग 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 कमल येते. बर विमान विमान के के कमल येते. करेक्ट बरोबर. आता कमल कुठे आहे? आता कमल कुठे? भारती कुठे आहे? भारती अजून आली नाही. अजून आली नाही? केव्हा येणार? आता येईल. आता तो पैसे वाला येईल. हिरोईन नाही हे पाहून तो पैसे देणार नाही. ते काही नाही, कोटी बुद्धी. आताच आता भारतीच्या नावाची नोटीस टाईप करा, तिला मी कमवून कमी केलंय. ऐका ना गाव बैस, एक शब्द बोल नकोस. जास्ती बोलशील तर तिच्यावर मला तुलाही नोटीस द्यावी लागेल. शिस्त म्हणजे शिस्त. अण्णा अण्णा भारती भारती आणि एवढ्या मोठ्या गाडीतून कशी आली? काय म्हणलं? अच्छा थँक्यू. नो मेन्शन. बाय बाय. बाय बाय. काय ग हा मोठा वाला कोण? ह्याची कशी ओळख? नुसती गाडीच विसरायची. बडी असावी दिसते. या 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 भारती देवी या. काय घ्या बोला? कोको कोला, मँगोला, चहा, कॉफी काय बाटकेल ते सांगा. त्या गाडीवाल्या साहेबांना वर नाही काढायचं म्हणजे निदान आमची ओळख तरी झाली असती. त्यांची माझी ओळख नाही. ओळख नाही? नाही. त्याशिवाय का तुम्हाला त्यांनी इथं आणून सोडलं? आता ताली मालक माहिती. नोटीस तयार आहे, गाडवाला फाडून टाक ती नोटीस, नाहीतर तुझ्या नावावरती ट्रान्सफर करून घे. आता ताली. बरं सुरू सुरू.
किती वेळ माझी अपॉइंटमेंट आहे माहिती आहे ना कुठे गेला का कुठे नाही बाबा एका मित्राला लिफ्ट दिली मित्र हा तुझा मित्र वाटतो आणि हा आन्सर पण कसा तसं काही नाही दादा मी एका मुलीला लिफ्ट दिली तिच्या या वस्तू आहेत तिला परत काय पाहिजे हो ना त्याशिवाय गाठीबिटी कशा होणार दादा तुझ्या गळ्याची शक्कत सांगतो तसं काही नाही अरे त्याची काय बांधणी नाही ना खरंच काही नाही मग चल माझ्या देखत या सगळ्या वस्तूचं मूल्य परत कर चल गाडीत राहिला होता त्या मग त्या आम्ही दोघे एकत्रच राहतो या ना एकदा खेळी खायला दादा अनिल खेळायची भांगड काय नाही दादा काय नाही काय नाही अनिल 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 माझ्याकडे कोण आलं होतं ग तू ज्यांची वाट पाहत होतीस ना त्याने होते तुला न्यायला इश्वर पण तू गेली नाही म्हणून मी गेले आणि ते रागवले आणि मोटार निघून गेली पाव पाव सरते बघ मी कासली नाही त्यातली नाही मग हे काय अहो बाई ही बस तर माझी तुझीच ना हो ते देऊन गेले वा पुरी कमाल केली पार्टी मुठी लक्षाधीश आहे पण लक्षात ठेव त्यांना सोडू नकोस आपल्याला काय भांडवल वाला हवा अण्णा आता मी काही ऐकायला जाणार नाही आत्ताच्या आत्ता सावंताच्या दुकानात जा आणि मनपसंत खरेदी करा माझ्या खात्यावर आणि हे बा महानंदा थिएटरच्या मुख्य हिरोईनला शोधतील अशी उंची वस्त्र खरेदी करा समजलं काही बऱ्यापैकी साड्या हव्या होत्या अहो चांगल्या चांगल्या साड्यांसाठीच आमचं दुकान प्रसिद्ध आहे मानकर भाई साहेबांना भारी भारी साड्या दाखवा भाऊ ही नूतन साडी नूतन ही काजल ही शापूर शालू शालू गॅरंटी पास कर बजेटची चिंता करू नका अहो दुकान तुमचं ते आहे समजा कंपनीचं खातच आहे आमच्याकडे आम्हाला चिठ्ठी सुद्धा दिली आमची ओळख पटावी म्हणून हो चिठ्ठीची काय गरज आहे एकदा झाली ओळख आम्ही विसरत नाही आम्ही तुम्हाला ओळखलं तुम्ही कोण आहात ते बिल कोणी आलं बाहेर आरडी सावंतचा मनुष्य आलेला आत पाठवून दे बघा जातो अरे बघ त्याच्या हेडला नेऊन दे कनेक्ट मी 572128 हॅलो हा अरे काय आहे आम्हाला जिवंत राहू द्यायचा विचार आहे का नाही काय झालं अहो मला सांगा काल आमच्या बंधूंनी सगळी बिलं पेड केली आज हे काय पाठवलंय हे बा साड्या पर्स ब्लाऊज पेसेस भरतनाट्यम कथकली भाजीपुरी आहे काय आहे काय प्रकार हे पा जाऊ सर आम्ही दोघेही ब्रह्मचारी आहोत तुम्हाला माहिती आहे ना मग हे बिलं आम्हाला घेऊन काय करायचे नाही नाही इफ यू डोंट माइंड एक तुम्ही तरी भांग घेत असला पाहिजे किंवा आम्ही तरी भांग घेत असलो पाहिजे हे पा जरा हे दुसऱ्याचं कोणाचं तरी बिल आहे ते आमच्या खात्यावर पडले जरा प्लीज व्हेरीफाय करून बघा प्लीज एवढी मोठी नजरचूक आमच्याकडनं होईल कशी काल सकाळी अनिल साहेब स्वतः आले होते त्यांच्याबरोबर जी तरुणी होती तिनं संध्याकाळी खरेदी केली
आणि कंपनीच्या नावावर बिल लिहून ठेवायला सांगितलं. काय मुलगी अनिल बरोबर? हो, अनिल साहेब म्हणाले सुद्धा किती त्यांची वहिनी आहे म्हणून. म्हणजे तुमच्या? अरे हो, आज सकाळी वर्तमानपत्रात त्यांचा फोटो सुद्धा प्रसिद्ध झालाय, महानंदा नाट्य कंपनीतर्फे. अच्छा अच्छा, मी इन्क्वायरी करू सांगू. ओके. अच्छा पेपर घेऊन काय बच्चमजी, हे काय आहे? हे बिल आहे. 16 पातळ, 24 ब्लाउजीस, एक पर्स. ते कोणासाठी दादा? तुझ्या वहिनीसाठी. असा आरडी सावंतला तू सांगितलंस का? नाही. हे बघ अनिल, मेहरबानी कर आणि तुझी खासगी बिलं तुझी तू भागवत जाईल, ते कंपनीच्या खात्यावर टाकत जाऊ नकोस. अरे दादा, तू असं का बोलतोस? हे कुणी घेतलं सामान? मी घेतलं. हे मी घेतलेलं नाही दादा. मग कुणी घेतलं? मला एक सांग की मुलगी तुझ्या बरोबर कोण होती? हा, अरे त्या मुलीला केवळ सिंपथी म्हणून मी लिफ्ट दिली आणि 12 तासात 12 वाजवले. हे बघ अनिल, माझं जरा लक्ष देऊन ऐक. अरे बॉम्बे ते असले प्रकार सर्रास चालू आहेत, हे कम्प्लीट ब्लॅकमेलिंग आहे, म्हणून म्हणतो जरा सावध रा. दादा दादा, हीच ती मुलगी. चल आत्ताच्या आता जाऊन तिला खर्चवून विचारूया. चल. अरे 2500 रुपये म्हणजे काय चेष्टा वाटलं ते? दादा, ही मुलगी तुझ्या ओळखीची आहे का? माझ्यासारखा तुलाही धोका दिला आहे ना. धोका? कुणास ठाऊक? अनिल, काय प्रकारे शोधून काढलं पाहिजे यासाठी वाटतं ते करावं लागतं असते. चल माझ्या भाऊ, कुठं? चल सांगतो मी तुम्हाला. कुठं दादू? मला हे सांगा की तुम्ही आचारी आहात की डान्सर? दोन्ही आहे सर. तुम्ही घरी आचारी, घरी कोण नसल्यामुळे घरी बाहेर काम करावं लागतं आणि बाहेर डान्स मास्टर. वा, म्हणजे तुम्ही डबल रोल करता. म्हणजे नाचता येतं आणि 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 हे पण येतं. बरं आता हे सांगा, नाचातले कुठले कुठले प्रकार येतात? सगळे प्रकार मला येतात. कथकली, भरतनाट्यम, हे जुनं झालं. आजच्या नाट्य प्रेक्षकांना काहीतरी नवीन दिलं पाहिजे. काहीतरी नवीन दिलं पाहिजे. काहीतरी नवीन दिलं पाहिजे. देतो, बसा आणि पहा. ठीक आहे. खमा मारा नंद जी नलाल मुरली काहे वगाड़ी. खमा मारा नंद जी नलाल मुरली काहे वगाड़ी. खमा मारा नंद जी नलाल मुरली काहे वगाड़ी. हे पसंद नाही, पुढे काय करायचं? जो भड़के दिल मेरा धड़के, शोला जो भड़के दिल मेरा धड़के, शोला जो भड़के दिल मेरा धड़के. दादा जवानी का जवानी का जवानी. यही पसंद नहीं? जय शंकर.
शंकर बिजबासी, वो रहने लगे है काशी, उसका नाम है बनवासी। शंकर भोला शंकर भोला शंकर भोला धातु नाथ। हमारे एकदम नाचाचं नाव काय? जमीन तोड। जमीन तोड? पण का तुमच्या या जमीन तोड मध्ये तुम्ही थोडासा कंबर तोड मिक्स केला का? थोडा केलाय, शेवटी शेवटी तुमच्या करता अनुभव आला। चला चला, नवीन आहे, नवीन आता आलं कसं काय बस। नाही तुम्ही हे बा, तुम्हाला 150 रुपये पगार मिळेल। ₹150? हो हो, 150 रुपये पगार। वा वा वा, आता असं करायचं उद्यापासून नाच शिकवायचा। कुणाला? तुम्हाला? मला नाही, आमच्या हिरोईनला। रोज सकाळी तिच्या घरी जायचं आणि नाच शिकवायचा। आता नुसता आलबेला नाही, महानंदा थिएटरचा डान्स मास्टर मिस्टर आलबेला रंगीला। म्हणजे तुम्हाला इथं नोकरी मिळाली? नुसती नोकरी नाही मिळाली, नुसती माझी मिळाली। ह्या थिएटर दे ना ती हिरोईन काय म्हणतात पद्मा, नाही गडबड नाही। तिला डान्स शिकवलाय आणि महिना 150 रुपये पगार। तुमचे काहीतरी पैसे द्यायचे असतात, आता मी केव्हाही देऊ शकतो। आताच द्या, आता नाही पगार आहे। ठीक आहे, तुम्हाला इथं पगार काय मिळणार? 300 रुपये। आम्ही तुम्हाला महिना 200 रुपये पगार दिला। काय म्हटलं? महिना 200 रुपये पगार असं काय? आणि पहिली बाकी सूट? आणि पहिली बाकी सूट 200 रुपये म्हणताय? नाही ना, माफ करा, काय होते होते मी सांगतो घरी चाल। पण 200 रुपये महिना पहिली सूट? पहिली सूट पण साहेब यांचं काय होणार? यांचं काय करायचं ते आमचं आम्ही बघतो। चल मुलीनो अण्णा तुम्ही हे बा, तुम्हाला आता मास्तर शिकवायला येतील। मास्तर? मास्तर म्हणजे गम भर शिकवणारे मास्तर नव्हे, डान्स मास्तर। 105 डान्स मास्तर मधून मी त्यांची निवड केली, त्यांच्या तालमीत तुम्ही नक्की दारवाल। आणि भारती माझे काम कर, तू ज्यांच्या गाडीमधून येतेस ना त्या साहेबांना पार्टीचं आमंत्रण दे, त्यांना आपण एक छकास पार्टी देऊ, त्यांची तब्येत आपण एकदम खुश करून टाकू, 5-10 हजाराचं भांडवल सहज मिळेल। त्यांची माझी ओळख नाही अण्णा। काय म्हणाली? तुझी आणि त्यांची ओळख नाही? खरंच नाही। अगं त्याशिवाय का तुला गाडीतून सोडतात ते? हे पा दामू अण्णा तू बनवू नकोस, उभी हय्यात घालवली मी नाटक कंपनी, समजलीस? तू फक्त त्यांना बोलाव, आता त्यांच्याकडून भांडवल कसं मिळवायचं ते मी बघून घेईन। तुम्हाला मी कसं सांगू अण्णा? कशाला? मला समजत कसं नाही, बाई माणूस आपलं गुपित एवढं सहज असं जेवढं करतील ते आम्हाला कसं करणार? तुम्ही जा आता, हे बघा ते मोटारवाले शेडची पार्टीला येतील एवढं वचन देते मी तुम्हाला। अगदी नक्की ना? अरे वा वा वा, म्हणजे 100% माझं काम पडते। ए तुझ्या त्यांना बोला ना पार्टीला, तेवढी तुमची आपली ओळख होईल। अगं खरंच त्यांची माझी ओळख नाही, त्यांनी फक्त मला एकदाच लिफ्ट दिली होती, त्या सुतावरून तुम्ही स्वर्ग गाठताय। ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या सरीचे। निदान तू तरी माझ्यावर हा आरोप करू नको, तुझ्यापासून मी काहीतरी लपून ठेवले का? ज्यांना मी पती मानले त्यांना सोडून दुसऱ्या पुरुषाबरोबर प्रेमाचे ताळे करीन असं का वाटतं तुला? भारती क्षमा कर मला, पण आता अण्णांना काय सांगायचं? खरं तेच सांगायचं। म्हणजे झालं, तुला आणि मला दोघींनाही नोटीस, को 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 कोटी बुद्धे, नो 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 नोटीस तयार करा भारती। आह
आम्हाला पाहून रागावलात पळून चाललात. नमस्ते. कोण पाहिजे तुम्हाला? तुम्ही लाजू नका. लाजून कुठं असा डान्स शिकता येतो? म्हणजे तुम्ही डान्स मास्टर? होय पाहिजे ना. तुमच्या अण्णाने आम्हाला पसंत केलं, आता तुम्ही आम्हाला पसंत करावं डान्स मास्टर म्हणून. आम्हाला डान्स शिकायचं नाही, मला हे नाही. आहो आहो पाया ना, आहो असं करू नका. हो पाहिजे तर आमच्या पाठीवर मारा, पायावर मारा, पण पोटावर मारू नका. आज इतके दिवस झाले आम्ही दोघे बेकार आहोत. का हो? एक वेळ जेवून फुटपाथवर झोपत होतो. हा आता चांगली नशिबाने असली नोकरी मिळाली की तरी घालू नका म्हणतो मी. का हो शागिर? घालू नका, घालू नका. हो इथं आमच्या सप्रत विकत आहेत. ते कसं काय? हो आता काय सांगू तुम्हाला, एका मोटारवाल्याने मला लिफ्ट दिली होती. असं? हो. मोठा प्रेमळ आणि दयाळू दिसतोय तो ड्रायव्हर. अहो पण त्यामुळे आमच्या अण्णांचं काही समज झालंय ना. तो कसं काय? की तो मोटारवाला आहे तो प्रियकर असावा. काय? आणि म्हणून त्याला पार्टीला बोलायचं फरमान सोडलंय त्याने. कशाला कशाला? कशाला? त्यांना मोठी पार्टी देऊन त्याच्याकडून भांडवल उकळण्याचा विचार दिसतो त्यांचा. आता तुम्हीच सांगा. काय? आता ते एवढे मोठेच आहेत, ते कसे येतील पार्टीला? मग त्यांची माझी ओळख सुद्धा नाही. हा म्हणजे तुमची नोकरी खरंच धोक्यात आहे म्हणायची. बरं हे सांगा, तुमच्या अण्णा तरी ओळखतात का त्या मोटारवाल्याला? ओळखतात का? ओळखतात का? छे, अण्णाने त्यांना फक्त लांबूनच पाहिले. असं? मग तुमचं काम अगदी फत्ते झालं म्हणून समजा. तुम्ही असं करा, तुमच्या अण्णांच्या समोर आम्हाला शेटजी म्हणून उभे करा. मग तुम्हाला काय वाटलं आम्ही सुद्धा शेटजींचं नाटक करू शकतो म्हटलं? म्हणजे काय होईल, तुमच्याही नोकऱ्या सलामत, आमच्याही नोकऱ्या सलामत. कशी आहे मसलत? पण तुम्ही खरं सांगता का? आता काय सांगायचं, तुमच्या तळे शपथ घेऊन सांगतो. हवी तर तुमच्या राहू द्यायचं. अहो पण तुम्हाला शेटजी कोण म्हणणार? असं समजू नका, तुम्ही फक्त 50 रुपये कॅश द्या. बघा 50 रुपयात आम्ही भाड्यानं कपडे आणतो, गाडी, मोटार आणतो, सगळं काही आणतो. 50 रुपये सगळे? नाही नाही तसं काही नाही, मनात आणलं तर आम्ही सगळं फुकट सुद्धा आणू. तुमचे पैसे व्याजासकट परत, कशी कल्पना आहे? निदान त्या दिवसापुरतं मरण चुकलं की पुष्कळ झालं. जेव्हा त्याला 50 रुपये. अहो अहो ठीक आहे, पण नाटक चांगलं झालं पाहिजे. हा अहो तुम्ही बघा तर खरं कसं फर्स्ट क्लास नाटक करतो आम्ही. बरं येऊ आम्ही. उस्ताद साडी किती छान आहे. हो ना, यांची सुद्धा साडी अगदी छान आहे. काय जरीची चौकट काड्या कुठे घेतली? नाही कुठे घेतली म्हणतो मी. कालच खरेदी केली आम्ही आरडी सावंत कपडे करून. कळलं का? आरडी सावंत. हो ना, दुकानदार तुम्ही हा चांगला करते. तो म्हणाला की तुम्हाला हव्या तितक्या साड्या खरेदी करा, बिल्डिंग कंपनीच्या नावावर पाठवा. कळलं का शागिर्द? कंपनीच्या नावावर. आमच्या महानंदा थिएटरची सगळी खरेदी तिकडेच होते. हो आणि बिल अण्णांच्या नावावर जातो. हा म्हणजे आपल्या मालकांच्या. आम्हाला वाटलं तुम्ही सगळे चोरून आणलं. वाटत चोरून? म्हणजे म्हणजे ते दिल का काय चोरतात तसं. बरं आम्ही येऊ. हो या. अहो काय झालं? हो वेळेवर या, नाही तर आम्हाला जर फसवू. हो तुम्हाला कोण फसवणार? चला बरं येऊ. या शागिर. आपण समजतो तशा या मुली दिसत नाही आहेत. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार दिसत नाही आहे. माझाही तोच अंदाज आहे. काही ते गफलत आहे. आपला अंदाज तर चुकला ना. बघूया आणखी काही दिवस ट्राय करून बघूया. काय तुम्ही ते आम्ही ठरवलं तो 50 रुपयात नाटक कसं फर्स्ट क्लास करायचं. 5 रुपयाची मोटार, 5 रुपयाचा घोडा, 5 रुपयाचं पेट्रोल, 5 रुपयाचं दाना पाणी, 5 रुपयाचा ड्रायव्हर, 10 रुपयाचे यांचे कपडे, 10 रुपयाचे माझे कपडे, उरलेले 5 रुपये सगळ्यात म्हणून पार्टी करायची. हो तुम्हाला तो पैसे हिशोब करायचा तो बाहेर करा. शागिर चला आपल्या करता येणार त्रास नको. चला बघू. आता मग तुम्ही काय म्हणलं इकडे जायचं म्हणून? चला लवकर. कुठल्या दारात आलो आपण? हा सगळे पडते सारखेच दिसतात.
आपल्या
नावाने आमच्या गुणांचं कौतुक केलं आम्ही धन्य झालो. आता लवकरच परदेशच्या दौऱ्यावर जाणार आहोत, तो दौरा सुखाचा जाओ असा आम्हाला आशीर्वाद दिला. दिला आशीर्वाद तुमचा दौरा अगदी सुखाने पार पडो. हा काय भारती भाई, तुम्ही आम्हाला बरोबर घेऊन जाणार की नाही दौऱ्यावर? मुंबई येईन समजलं तर अवश्य. अहो तुमच्याशिवाय दौरा होणार कसा? पण एक अडचण आहे बुवा. आता तिथे अडचण नाही म्हणजे माझ्या भांडवलाची सोय अजून झाली नाही. किती लागणार आहे भांडवल? काही नाही, अवघ्या 10-15 हजार. म्हणजे 25 ठीक आहे, 25 हजार रुपये देऊ. तुम्ही द्या द्या, नाहीतर माझी नाटक कंपनी बंद करायची वेळ येलो. कंपनी मुळे बंद करू नका. काय होतो? काय नाही लिया लिया. Oh!
मुलांची तब्येत ठीक नाही आहे, त्यांच्या छातीत मार लागलाय. कोणत्या क्षणी राम म्हणतो. मी डॉक्टरला बोलवून घेऊन येतो. मी पण दुसऱ्यांची काळजी घ्याल. मी पण घेईन. तुम्ही कशाला? तुम्ही हात धावून एक तास देवापुढे जप करा की उस्तारांची तब्येत ठीक होऊन दे म्हणून. भारती देवी तुम्ही दुधात घालून हळद आणा. हळद घालून दूध आणा. जा 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 जा. उस्ताद 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 उस्ताद. भारती देवी माझ्या उस्तादांचे प्राण मी तुमच्याकडे देऊन जात आहे. मग माझ्या चोवीसच्या चोवीस फासळ्या तुटल्या तरी हरकत नाही. तुम्ही दूध घ्या. तुम्ही जाऊ नका. मला तू हवीस. माझं प्रेम आहे तुझ्यावर. नाही मी तुमचं प्रेम कबूल करू शकत नाही. मी बंधनात आहे. बंधन? कसं बंधन? मला सांग. मी त्या बंधनातून तुला सोडवण्याचा प्रयत्न करेन. नाही नाही मी ते बंधन तोडू शकत नाही. पण का? मला सगळं सगळं खरं सांग. मी तुझ्यासाठी वाटेल ते करेन. फक्त मला एकच सांग. तू कोण आहे? मी कोण आहे? मी कोण आहे? देवा देवा मला सौभाग्य दे. भावी पतीला आयुष्य दे. देवा देवा मला सौभाग्य दे. भावी पतीला आयुष्य दे. फक्त मला एकच सांग. तुझं नाव निकाल.
काय कोणाला फुटपाथवर झोपणारे माणसं आम्ही. बरं चला आठवा लवकर, आपल्याला अगोदर अण्णांकडे जाऊन त्या चेकचं सांगितलं पाहिजे. चला ना आत्ता आहो. आत्ता गेलेच पाहिजे का? कमाल आहे तुमची. अहो 25,000 खोटा चेक दिलाय तुम्ही. मग काय बिघडलं? मग काय बिघडलं काय? तुम्हाला माहितीये का खोटा चेक देणं हा गुन्हा असतो. चला आठवा लवकर. अरे बापरे आता काय करायचं? तू चेक बँकेत जायच्या अगोदर आपण अण्णाला भेटलं पाहिजे. चला आज पाहू तू राहू ना तुमचा नाट्टा पट्टा. चला ना. बरं चला लवकर. पण हे मला आधी नाही का उठवायचं? हो आता वेळ झाले पार पडू का तुमच्या. चला लवकर. चला लवकर. बरं हे गाडी आहे का खाली? गाडी आहे सगळे. चला लवकर. बरं हे आमचा तो हा शागिर्द शागिर्द शागिर्द. अहो काल ते डॉक्टरकडे गेले ते आले कुठे परत? चला लवकर. अण्णाला तुम्ही जाऊन सांगा, मी इथेच थांबतो. बर मी सांगते, पण मी आल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. हा बर नाही जा. अण्णा ये भारती ये, आज मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय बाप केलं ते माग? अण्णा तो कालचा चेक परत द्या. तो खोटा आहे. काय बोलतेस? क्षमा करा अण्णा मला, तो चेक खोटा होता. ते शेठचे खोटे होते, ते सारे एक नाटक होत. खा खरा. अगं तो चेक घेऊन तर मी कोटी मुद्रा बँकेत पाठवलाय. झेनिथ बँक. हा झेनिथ बँक मॅनेजर. मी तांबूंना बोलतोय. अहो आमचे कोटीपती तुमच्याकडे 25,000 चेक घेऊन आलेत ना? हो 25,000 चेक तुमच्या कोटीपती शिपायाबरोबर येत आहेत. कोटीपती शिपायावर येत आहेत? बाप रे. अण्णा 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 शिपाई शिपाई. अहो अहो कोटीपती चेक घेऊन बँकेत गेले आणि शिपाई आता त्यांना पकडून आणतात. अरे बापरे चला चला आता इथे थांबायला नको. हो आणि एवढी मोठी रक्कम म्हणून मला बँकेने शिपाई जाऊन दिला. बरोबर जा तू उद्या ये उद्या. खरं म्हणतो? हो पाहू पाहू बघा ना. लपायला जागा मिळाल ना बस. आणि बंगल्याची चावी कशी आली तुमच्याकडे? चावी सूटच्या खिशात. म्हणजे इकडे पेन होत, इकडे चेकबुक होत, इकडे चावी होती. काय काय असेना 50 रुपयात बंगला मिळाला ना बस. आणि तो सुद्धा या खंडासारख्या थंड हवेच्या ठिकाणी. काय हो काय इथे या बंगल्याचं माळी वगैरे असेल ना? असेल ना. आणि मग तो आला बिला तर त्याला सांगू मालकांचे दोस्त आहोत. काय दोस्त? म्हणजे खोटं सांगायचं त्याला? भारती उगीच घाबरतीस. मला एक सांग, आपण बाहेर पडलो तरी पोलीस आपल्याला पकडणार, तुरुंगात घालणार. घालणार की नाही? घालतील ना.
मग त्यापेक्षा हा विषय बंगला काय वाईट आहे? अरे वा, बेटाचे कपडे राहिलेले दिसतात. चला म्हणजे कपड्यांची सोय झाली नाही. अरे वा 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 वा, छान कॉफी आहे, ब्रेड आहे, दुधाचा डबा आहे. वा वा, फर्स्ट क्लास, छान. अरे वा, चला खाना बिना मस्त तयार करता येईल नाही. आजची रात्र तर चांगली जाईल. आजची रात्र मी कधी विसरणार नाही. बाहेरच्या बाजूला राहूया, म्हणजे वाघ लांडगी कोल्ही आपल्या सोबतीत येते. भारती, तुला अजूनही माझी भीती वाटते? नाही, मला स्वतःचीच भीती वाटते. का? तुम्हाला पाहिलं नव्हतं तोपर्यंत ठीक होत, पण आता असं वाटत. तुला काय वाटतं? नाही नाही नाही, मी त्यांना फसवू शकत नाही. फसवू शकत नाही कोणाला? बोल भारती, बोल. तू तुझं मन माझ्याजवळ का हलकं करत नाहीस, का मोकळं करत नाहीस, काय आहे मला सांग भारती. माझं मन कुणाला समजणार? ठीक आहे, तू इथं झोप, मी त्या पलीकडच्या खोलीत जाऊ शकतो. बस
पण कधीच डान्स शिकवला नाही. मग आता द्या ना पहिला धडा. नाही काय माझा उजवा पाय ना जरा गुडघ्यातून असा लचकला दुसरं काय. मग असं करा नुसते हातवारे करून दाखवा कथ्थकचे. कथ्थक ते काय झालं. नाही परवा ते गुंडांची मारामारी केली ना तेव्हा हा इथूनच कोपरातून निखळला म्हणजे तुझं फ्रॅक्चर म्हणणं. तोंडाने बोल म्हणून दाखवा. कसे ताठ ठत म्हणजे काय. ताठ ठत त्याच्या. पण मी म्हणतो हे सगळं आजच कशाला शिकू म्हणा. आजच कशाला. भांडवलदार नटीला घेऊन पळाला आणि तुम्ही डान्स मास्टर नाही. नाही तुम्ही सुधीर देशपांडे. हा बंगला तुमचा ते कपडे तुमचे ती मोटर तुमची आणि तो चेक तोय खरा. आतापर्यंत कॅश आहे. तुम्ही मला फसवलं फसवलं. तुम्ही मला का फसवलं. मी तुला फसवलं पण चांगल्या कारणासाठी. कसलं कारण. माझी बदनामी हेच ना. हेच ना. नाही बर का कुणाश. ज्या दिवशी मी तुला प्रथम पाहिले त्याच दिवशी मला वाटलं तुझं माझं काहीतरी सहा जन्माचं नातं असावं. कसलं तरी आकर्षण मला तुझ्याकडे सारखं खेचून घेत होत. भारत फक्त तुझी प्राप्ती व्हावी तुझी प्राप्ती व्हावी म्हणून मी असा वागलो. मला क्षमा कर. खरंच मला क्षमा कर. मी तुला सगळं सगळं सांगायला तयार आहे पण त्याच्या आधी आपल्याला घरी गेलं पाहिजे. पेपर वाचून माझ्या आईचा काहीतरी गैरसमज झाला असेल तो आधी दूर केला पाहिजे. भारती प्लीज प्लीज मला फक्त एक शेवटची संधी दे. त्यानंतर मी तुला पापी आणि बदमाश वाटलो तर माझं तोंड मी तुला आयुष्यात कधी दाखवणार नाही. खरंच दाखव. कधी दाखव. या कंपनीचे मालक कोण. मीच. माझा मुलगा कुठे आहे. ही सुधीर देशपांडे कुठे आहे. शोधात आहे. मी आमच्या मुख्य नायकीला घेऊन पळून गेले होते. महानंदा कंपनीला टाळे लागण्याची पाळी आली समजा. नाटक कंपनीपेक्षा आमचं देशपांडे घरानं मोठं आहे. त्या कंपनीला 10 वेळा विकत घेण्यात तिच्याबरोबर मी सगळीकडे शोध केला पण दादाचा कुठेच पत्ता नाही. तुम्ही तुम्ही विघडवलं माझ्या सुधीरला आणि त्याच्या नावाने हा काही बोललो पण घराण्याच्या नावाला पट्टा लागेल असं मी काही होऊ देणार नाही. आणि काय रे मला न विचारता तुम्ही ह्याला 25,000 रुपये दिले. आई दादा आलाय. आई तू इथं. तुला दिवे ओळायला मोठा पराक्रम करून आलाय. एका नालायक नटीकडून पळून जाण्याचा कुठं आहे. मी आणखीला माझ्या चांगली खेळणारी पूजा करते. तू असं बोल नको. ती खरंच चांगली मुलगी. हा चांगली आहे. पर पुरुषाबरोबर पळून जाणारी. याच्या अगोदर किती पैसेवाल्यांच्या बरोबर. तुला कल्पना नसली तरी मला आहे. बोलून चालू नटी ती. पण तू आई एकदा बोल तर तिला. तू समजते तशी नाही आहे ती. काही नको. तोंडाला रंग फासत रंग खेळणाऱ्या बायकांची तोंड पाहणं मी पाप समजते. सुधीर तू तिचा नाथ सोड. लग्न तिच्याशी लग्न. सुधीर कान उघडे ठेवून ऐक.
तिच्याशीच व्हायला पाहिजे. मी गावी जाऊन बोलणी करून आले. आई मला दुसऱ्या मुलीशी लग्न करता येणार नाही. माझं प्रेम आहे तिच्यावर आई, माझं प्रेम आहे. सुधीर, तू जर माझं ऐकणार नसेल तर मी जीव दे. माझे चिता दारू मागच तू तिच्याशी लग्नाला उभा राह. आई आई थांबा, डॉक्टर बोलतो. नको टॅक्सी. आहे तुमची गिराईक बघा. थँक्यू मिस्टर अल्वी. थँक्यू मिस्टर सुधीर देशपांडे. तुमच्या दोघांमुळे या कुंटेल गाण्याचा शोध लागला. हो, तुम्ही फार मोठं समाजकार्य केलं. हे काय साहेब म्हणतात. चलो या. Thank you.
थांब, खंडाळ्याला गाऊन मध्ये तुझी वस्तू राहते, मी बांधली तर चालेल? नको. भारती, तू कोण आहेशी आई ने मला सगळं सांग. सुधीर देशपांडे म्हणजे मीच, बाळासाहेब इनामदार म्हणजे मीच, माझ्याशी तुझं लग्न ठरलं. तुमच्याशी? हो. आता तरी बांधो. शुभ मंगल सावधान, तूच नाही आपल्या घरी. म्हणून आम्हाला आम्ही येणार नाही, पण तारण ठोकून तुम्हाला.